लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील लांजीमध्ये ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं ग्रामस्थ 2 महिन्यांपासून अंधारात आहे. तसंच गावामध्ये वीज नसल्यानं तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पिठाच्या गिरण्या देखील बंद आहेत, त्यामुळे महिलांना अडगळीतील जात्याचा वापर करावा लागतोय. या प्रकरणी आमदार विनायक पाटील आणि माजी आमदार बाबूबान खंडागे यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना वीज सुरू करण्याची विनंती केली आहे. वीज सुरू न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मी लांजी येथील रहिवासी असून बऱ्याच दिवसापासून लाईटच्या अडचणीला तोंड देत आहे गाव. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे, पिठाच्या चक्क्या बंद आहेत, लोकांना बऱ्याच अशा अडचणी निर्माण होत आहेत. याबद्दल लाईट खात्याकडे गेले असता आमदार साहेबांनीही सांगितलं, तरी लाईट खात्यातील ऑफिसर ऐकाय तयार नाहीत. त्याचबरोबर माजी आमदार बाबूबानजी खंदाळे साहेब यांनीही या प्रकारे आवाज उठवला, सांगितलं तरी त्यांचंही ऐकण्यात येत नाही. याबद्दल आम्हाला दुःख होते. आता पर्याय राहिलेला नाही, आम्हाला उपोषण किंवा रास्ता रोको केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही कायदेशीररित्या सर्व गावच्या वतीने लढाई लढण्यास आता तयार झालेलो आहेत, मानसिकता झालेली आहे.